मध्य प्रदेश विधानसभेत तातडीने विश्वासमत घेण्यात यावं अशी मागणी करणाऱ्या भाजप नेते शिवराज सिंग चौहान यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं कमलनाथ सरकारकडे उत्तर मागितलंय. तातडीची परिस्थिती लक्षात घेता न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठानं मुख्यमंत्री कमलनाथ, विधानसभा अध्यक्ष एन पी प्रजापती आणि विधानसभेचे प्रधान सचिव यांना नोटीस बजावली असून या प्रकरणी थोड्याच वेळात आता सुनावणी ठेवली जाणार आहे.